हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? त्याला काय 2-3 दिवस झालं हीच टाकलं नाही त्या भाऊ बहिणींना. बेताचं पण हिडिओ नाही तर रेसिपी पण नाही, काहीच नाही. बेताचा हिडिओ टाकला होता एकदा नवीन वर्ष दिवशी. त्याला आज मस्तीपैकी बनवणार आहे मी. राजमा पण म्हणतात बर का, राजमा घेवडा, श्रावणी घेवडा, काय काय तुमच्याकडे काय काय म्हणतात सांगा. असला घेवडा लय मैदाळ मग झाले बाजार. आता गेल्या शुक्रवारी आणलं होतं पण एवढं ही नव्हतं ना चांगलं चांगलं, म्हणजे असं ताजं ताजं नव्हती वांगी ही, ती पावटाच एवढं चांगला. भेंडी तर नका, अशी फार सुकून गेलेली. हीच 20 रुपयाची का 25 रुपयाची पावशेर आहे भेंडी? 20 रुपये आणि 25 रुपये पावशेर तर काहीच नाही. काय करायचं तर मस्त पैकी आता हे सोलून घेते मी पावटा सगळा. सोलल्यानंतर ना ह्याला शिजवून घ्यायचा. डायरेक्ट शिजाय टाकल्यानंतर ना काय होतं, डायरेक्ट पण सकाळचं जर करायचं म्हणलं तर मग डायरेक्टच शिजवावं लागतो पावटा, म्हणजे डायरेक्ट फुडणी टाकावी लागते कालवण्याची. आता मला हे संध्याकाळच्या बेतात बनवणार आहे मी. संध्याकाळच्या बेतात बनवते म्हणल्यानंतर ना ह्याला शिजवून शिजवून लय मस्त लागतो. मग शिजवल्यानंतर काय होतं, जास्त पाण्यासारखं लागत नाही, मग नुसतं परतून घेतलं तरी जमतं. आणि ते जास्त पाणी वाचले पण काय, मग नुसतं असं पाण्यासारखं एवढी चव देत नाही असं होत. आणि हे जे पाणी उकळलेलं असतं पावट्याचं शिजवलेलं, तेच पाणी वापरायचं परत ह्यात भाजीत. काळा घेवडा सुद्धा आपल्या भारी लागतो. काळा घेवडा, काळा घेवडा बी चांगला, पण आता काही आणतच नाही तर काळा घेवडा हे असलंच आणतात. पावटा पावटा घेऊन येत, काळा घेवडा आणत नाही तर काळा घेवडा पण मला लय आवडतो. वांगी तर काय सगळे सुकून मुकून गेलेले चालले होते. वांग आणि लसूण लय महाग झालाय. आता कांदा उतरला, कांदा लय महाग झाला होता. 70 रुपये किलो कमी झालाय आता. त्याच्याला काय भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे मला माहितीये का की तू जिथं जाते तिथं भांडणंच करून येते, भांडणं केल्याशिवाय काय तू येत नाही असं आमच्या काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे. आणि आता गेली नाही बरं भांडणं करून आली असं कुठल्या ताई आहे का दादा आहे काही नाही बरं का मला सांगता येणार, कारण की आपल्याला काही इंग्रजी वाचता येत नाही भाऊ बहिणींना. त्यात असं म्हणणं आहे की आई बरं भांडून आलेली आहे म्हणून असं त्या ताईंचं म्हणणं आहे. तर असाला कसं आहे माहिती का, आपलं सगळ्यांची आयडिया आहे त्या, मग त्या आयडियांवरती काय होतं कुणी काही बोलल्यानंतर ना मग अशीच आपले भाऊ बहीण बोलतात. भाऊ बहीण तर काय माताने बोलत नाही ती बरं का, होतो कुठेतरी काय विषय बरोबर आहे का नाही. तर त्यांच्या माहितीसाठी मला सांगायचंय, मला काय भांडणं करायला ही नाही आलेला, मी भांडणं बिणणं काय करून नाही आलेली पहिली गोष्ट तुम्हाला सांगते मी. आणि विनाकारण आहे ना एखाद्याच्या नावाला आहे ना भांडणं 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 करते, भांडणं लावते, भांडणं करते, भांडणं लावते, ही बोलणं आहे ना चुकीचं आहे. कारण की नाही भांडणं झाली, नाही मी भांडणं करून आली. आणि असं आपण बोललो, चार गोष्टी जर कुठेतरी योग्य नसतील तिथं आपण जर सांगण्याचा प्रयत्न केला तर ही आपण भांडणं केली का सांगा तुम्ही मला, नाहीच केली ना. आता विषय काय झाला माहिती आहे का भाऊ बहिणी तुम्हाला, आता विषय नाही माहिती तुम्हाला सांगते. आता मी माहेरला होते ना तर मला करायचं होतं माऊला यांचं, म्हणजे असतं ती साती असरा, साती असराचं म्हणते ती साती असराचं करायचं होतं. ती कोणत्याची ही दोरी पण घातलेली आहे गळ्यात. तर तुम्हाला सांगते आता आपल्यापेक्षा जास्त माहिती आपल्या आईलाच असणार ना बरोबर आहे का नाही. लेख मातीपेक्षा जास्त माहिती कुणाला पाहिजे गावातली आईला, म्हणजे गावातली माहिती म्हणजे आपलं की बाबा कुठल्या वड्याला कुठं माऊला आहे त्या कुठं नाही त्या काय ही अशी माहिती, किंवा माहिती नसत तर माहिती करतं माणूस, विचारतं शेजापाजाऱ्याच्या बायांकडे बसायला जातं, हे त्याला विचारायचं काम आहे ना बरोबर आहे का नाही. तर तसं काहीच नाही केलं. आमच्या काय म्हणली की मला बाया लोकांचं पैसे द्यायचे ते आणि मी जायची कामाला.
तर आता भाऊ बहिणीनं मला सांगा बरं, आता ऐका आम्हाला गेल्यानंतर ना आपल्याला काय शेजारच्या बाया येणार आहेत का आपलं तर हे करायला, सांगा बरं तुम्ही मला. आता तिचं कर्तव्य होतं ना की आईचं बाबा चला आता हिचे सासू आलेले आहे, हाय लेकरा बाळासाठी आता सगळं दवाखाने केल्यात सगळं केल्यात तर आता एवढं बघावं करून. मावळ्यांचं तसं मी दोन वेळेस केलं बरं का, पण आपल्याला काय तुम्हाला सांगते हीच नाही, म्हणजे ते चुकीचं झालं होतं काहीतरी. त्यामुळं मग आमच्या आईनं काय केलं, कामाला कामाला गेली. मग कामाला गेल्यानंतर ना भाऊ बहिणीनं वाटणारच की राग तर येतोच ना प्रत्येकाला, का नाही सांगा बरं तुम्ही मला. मग बोललं म्हणून असं नाही की बाबा आपण भांडणं, माझे काय भांडणं नाही ते झाले किंवा काहीच नाही झालं. आणि काय भाऊ बहीण म्हणतात ना, तू जाईल जिथं जाईल तिथं तू भांडणं करते, हे झालं ते झालं, तर ह्या नाही एखाद्याला उगाच नका चुकीचं हे करत जाऊ तुम्ही, बरोबर आहे का नाही? कारण की विषय काहीतरी दुसराच असतो आणि उग एखाद्याला नावं ठेवायची म्हणून ठेवायची. आणि कायांचं हो का काय आता काय म्हणतात की माहेरात कसे नाचत होते. आता माहेरमध्ये ह्याच्यामध्ये माहेरमध्ये गेल्यानंतर ना आता माझी बहीण ही आलेली तर तुम्हाला माहितीच होतं, सगळं फुल एन्जॉय सगळे करतात. एवढं 4 दिवस आपलं आहे तर हसून खेळून जगायचं तेच आपण करतो काय. आता 12 महिने 18 काळ काय नाचतच बसणार हवे, पण त्याचा बी विषय नाही. तुम्हाला सांगते डान्सचा व्हिडिओ काढला तरी आपल्या भाऊ बहिणींना पटत नाही, तर लगेच म्हणतात गोरेला दिसती म्हैस दिसती हे झालं ते झालं असे पण म्हणतात. आता कसंही काढायचं सांगा बरं तुम्ही मला. नाचलेलं बी पटत नाही, नाचलं तरी बी म्हणतात हे आपल्याला असलं शोभा देत नाही, शोभला असंच करावं. आणि नॉर्मली आपलं व्हिडिओ काढलं आपलं असंच व्हिडिओ बनवलं तरी पण काय काय म्हणतात की माहेरात कसे ठुमकं मारत होते, माहेरात कसे कंबर लचकत होते, माहेरात कसे हे करत होते, माहेरात कसे ती करत होती, ह्याच्यावर मी बोलतात. म्हणजे कसं आहे भाऊ बहिणी नका असं घेता कह बोलणार तर असते तीच बरं का. पण मला कसं वाटतं माहिती का, बोलावं का मग तुम्ही असं बी व्हिडिओ काढलं तरी नावं ठेवताय, तसं व्हिडिओ काढलं तरी नावं ठेवताय, ह्यात काय अर्थ आहे का सांगा बरं मला. आणि तसं काहीच नाही, काय आपले भाऊ बहीण जे म्हणतात ना की आईची माझी भांडणं झाली ती, असं काय आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे ना, तर भाऊ बहिणीनं माझी काय भांडणं झाली नाही ती किंवा काहीच झालं नाही किंवा मी काय कोणाला काय बोललेली नाही. झालं तर आपलं हे म्हणजे कसं विषय माहिती बरं का. मग मी म्हटलं की बाबा आय हे म्हणल्यानंतर ना तर आईनं बघितली पाहिजे. आता आमच्या आईचं काय म्हणणं आहे, आमच्या आईचं म्हणणं आहे की आपल्याला भाऊ बहिणीनं हे असलं माहितीच नाही. असं माझ्या आईचं म्हणणं आहे की साते असराचं किंवा काय आपल्याला काय असलं माहितीच नाही. माहिती नाही तर मग माहिती असतं कुणाच्या नशिबात काय असतं हे माहिती असतं का. आता ही तसं म्हणते आमच्या माझ्या चुलत बहिणीला पण असंच होतं, साते असरांचंच होतं, तिचं पण साते असरांचंच केलं, मावळ्यांचंच केलं. मग माझी चुलती माझ्याबरं आली होती, आता मी गेलते ना तर आमच्या सासूबाईबरं माझ्याबरं माझी चुलती आली होती. मग चुलतीनं दाखवलं काय काय करायचं काय काय नाही करायचं. मग आता माहीत नाही म्हणून जमतं का, आता आपल्या घरात मोठं कोण आहे, आमची आई आहे का नाही. मग आता आईचं बघायचं काम आहे ना बाबा, काय गोष्टी आता अशा असतील तर बघितलं पाहिजे ना. आणि अजून काय म्हणणं की मला कोण पैसा पाणी द्यायचा आहे, असं झालं तसं झालं. आता कवर द्यायचं पैसा पाणी द्यायची पण एक लिमिट असते, हद्द असते. आणि जर माणसाकडे नसेल तर द्यायचं तरी कुठलं, हे बी एक विषय आहे ना. असं पण नाही की त्यांच्या भाव कुठलं हा हडद आहे किंवा काय आहे, आपलं करायचं आणि खायचंच आहे, करायचं खायचं. आम्ही तर कुठल्या गोष्टीला त्रास देत नाही, आम्ही दोघे बहिणी झालं ना कुठल्याच गोष्टीला, कुठल्या म्हणाल तर कुठल्याच गोष्टीला त्रास देत नाही. की आम्हाला आता कुठं तुम्हाला सांगते ते आवे कुंड राजू कुंड म्हणजे आता आहे त्यांची पण जरा ही म्हणून तुम्हाला सांगते घेतात रक्षाबंधनला किंवा भाऊबी भाऊबीजीला. आवे आवेची तर मला ती पहिल्या तर आवेनं तुम्हाला सांगते साडी आवे कोण घेतली होती, मेहंदी कलरची छान साडी आहे, मला आवडते ती साडी. आणि राजू घेतो पण त्याच्या औपत्यानुसार, असं नाही आपण कुठल्याच गोष्टीला त्यांनाही त्रास देत नाही किंवा काहीच नाही भाऊ बहिणींना. आणि मायाच्या नव्हतं होईल एवढी तर तुम्हाला सांगते मी पूर्णपणे मदत केलेली आहे, केलेली आहे मी मदत. पण आता अजून आपलं आपलं सरा नाही तर आता कवर हे करायचं सांगा बरं. आपल्याच्या होत नाही तर नाही एखाद्याचे कशाचं उदारीन पदारे कशाच्या कोणाच्या करत ठेवायचंय, कशा त्याला ही पण नाही आडबी नाही बुड नाही उकच लोकांचं पैसे करून ठेवायचं, काय त्याला अर्थ आहे का, काहीच अर्थ नाही ना.
झाले असतो का मस्त पैकी. मी आता सोललेला आहे घेवडा मस्त पैकी बनवते आता घेवड्याचं कालवण आज. या तुम्ही पण मस्त खायला. आमच्या बहिणींचं काय बेथ आहे सांगा मला. काळ्या घेवड्याचं लय भारी होतं कालवण. हे पण घेवड्याचं चांगलं होतं बरं का. पण आता ह्याला मी शिजवून घेणार आहे. तंबाटी काय नाही ती, तंबाटी काय आणलेली नाही ती. तंबाटी शिजवल्यानंतर ना जास्त पाणी नाही टाकावं लागत. आणि हाय अशी फोडणं टाकायचे म्हणल्यानंतर पाणी जास्त वापरावं लागतं. मग एवढं चवीला नाही देत ती. असं होतं.